आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना आज आम्ही भेटलो। आमच्या परिवाराची इच्छा होती एक सदिच्छा भेट घ्यावी आणि सदिच्छा भेट आजची होती। सोबत संपूर्ण परिवार वडील आणि संपूर्ण परिवार आम्ही जाऊन त्यांना भेटलो। मोदी साहेबांची सदिच्छा भेट घेतली आणि सगळ्यांना समाधान वाटलं। खूपही वेळ त्यांनी दिला आणि अतिशय निवांतपणे गप्पा चर्चा झाल्या आणि त्याचबरोबर राज्यामध्ये सुरू असलेले प्रकल्प, राज्याची एकंदरीत परिस्थिती, पावसाची परिस्थिती या सगळ्यावरच अगदी मोकळेपणाने चर्चा झाली। त्यामध्ये काल झालेली जी दुर्घटना एरशाळगडची त्याच्या बाबतीत देखील त्यांनी संवेदना व्यक्त केली, त्याच्या बाबतीतही चर्चा झाली। एकंदरीत राज्यात पडत असलेला पाऊस यावर देखील चर्चा झाली आणि जे ऑनगोईंग प्रोजेक्ट आहेत त्या प्रोजेक्ट संदर्भात देखील, शेतकऱ्यांच्या बाबतीत देखील, त्यांच्या योजनांच्या बाबतीत देखील चर्चा झाली आणि एकंदरीत मग त्याच्यामध्ये अगदी आरोग्यापासून, शिक्षणापासून, पायाभूत सुविधा प्रकल्प जे आहेत, मोठे प्रकल्प जे आहेत यावर देखील चर्चा झाली आणि मी देखील आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना विनंती केली। ते नेहमीच केंद्राचं पाठबळ आपल्या राज्य सरकारला आहेच, एक डबल इंजिनचं सरकार राज्यामध्ये काम करत आहे, म्हणून तर अनेक जे रखडलेले प्रकल्प होते किंबहुना बंद पडले होते ते मार्गी लागतात, त्याला चालना मिळते आहे। देवेंद्रजींच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात जे प्रकल्प सुरू केले ते मधल्या काळात दुर्दैवाने बंद झाले होते, पण त्यालाही आम्ही चालना दिली। अगदी मेट्रोपासून, कारशेडपासून, बुलेट ट्रेनपासून जे पायाभूत प्रकल्प, जे ॲक्सेस कंट्रोल रोड आहेत, त्या सगळ्याच बाबतीमध्ये चर्चा केली आणि जे मराठवाडा वॉटर ग्रीड आहे, जे किंबहुना कोकणातलं समुद्राकडे वाहून जाणारं पाणी जे आहे हे देखील आपण दुष्काळग्रस्त भागाकडे वळवता येईल या बाबतीमध्ये देखील शासन गांभीर्याने त्यावर काम करतं आहे, ही देखील बाब मी आदरणीय प्रधानमंत्री मोदींच्या कानी घातली आणि त्यांनी त्या बाबतीमध्ये देखील सकारात्मक भूमिका दाखवली आणि राज्यातल्या जे प्रकल्प, राज्यातल्या जनतेच्या हिताचे प्रकल्प जे आहेत त्याला केंद्र सरकार पूर्णपणे पाठबळ देईल अशा प्रकारचं अगदी आश्वस्त देखील आम्हाला केलं आहे आणि एकंदर सगळ्याच विषयावर साधक बाधक चर्चा आजच्या या सदिच्छा भेट असली तरी या भेटीमध्ये चांगली चर्चा झाली। एनडीएच्या बैठकीसाठी तुम्ही 4 दिवसांपूर्वीच आलेला होता, पाठोपाठ आज लगेच दिल्लीत आलेला आहात, वारंवार दिल्ली भेटी होत आहेत, काय आहेत त्या पाठीमागे? काही, ही तर सदिच्छा भेट होती आणि ती एनडीएची सगळ्या पक्षांची भेट होती। 39 पक्ष जे आहेत, एनडीएचे घटक पक्ष आहेत, त्या बाबतीत सगळ्या एनडीए घटक पक्षांना बोलावलं होतं आणि त्यावेळेस देखील मला प्रस्ताव त्यांनी मांडण्याचा, ठराव मांडण्याची संधी दिली, त्याबद्दल देखील मी आदरणीय मोदी साहेबांना आणि गृहमंत्री महोदयांना धन्यवाद दिलेले आहेत, नड्डा साहेबांना दिलेले आहेत आणि आजची ही सदिच्छा भेट होती, त्यामुळे वेगळं काही याच्यामध्ये काही समजण्याची आवश्यकता नाही। 4 वाजता गृहमंत्र्यांची भेट घेणार आहात? हा, त्यांनाही भेटणार आहे, संपूर्ण कुटुंब, सहकुटुंब सदिच्छा भेट आहे। दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आज वाढदिवस आहे आणि राष्ट्रवादीचे आमदार तर अजित पवार मुख्यमंत्री म्हणून शुभेच्छा देतात। मुख्यमंत्र्यांना मी काल शुभेच्छा दिल्या, आज पुन्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो। दोन्ही देवेंद्र फडणवीसजींचा पण आज 22 तारखेला वाढदिवस आहे, त्यांनाही मनपूर्वक मी शुभेच्छा देतो, कालही दिल्यात। अजितदादांना देखील मी मनापासून शुभेच्छा देतो, त्यांच्यासोबत आम्ही काम करतो, एक टीम म्हणून या राज्याचा कारभार पुढे नेतोय, त्यामुळे एक चांगले सहकारी माझे आहेत आणि नक्कीच त्यांना
चांगलं काम करण्यासाठी उत्तम आरोग्य मिळावं अशा प्रकारचा शो आहे. त्यांचं असं म्हणणं की सर्व राजकारण्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि याच्यावर ठोस उपाय काढला पाहिजे. हा बिलकुल, अशा प्रकरणामध्ये सत्ताधारी किंवा विरोधक अशी भूमिका न घेता लोकांच्या मागे उभं राहिलं पाहिजे आणि कायमस्वरूपी याच्यावर तोडगा पर्याय निश्चितपणे काढला पाहिजे. आणि कालच आम्ही कॅबिनेटमध्ये चीफ सेक्रेटरी आणि संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की जे इर्शाळगड इर्शाळवाडी जी आहे त्याचं तात्काळ त्यांचं आता नियोजन आपण केलं आहे, पण परमनंट त्यांचं पुनर्वसन करण्याच्या सूचना मी सिडकोला दिलेल्या आहेत. जागा आयडेंटिफाय करून तात्काळ सिडकोच्या माध्यमातून तिथून सगळी घरं जी आहेत ही वार फुटिंगवर बांधली जातील आणि त्यांना आपल्याला त्या घरांचा वापर करून देता येईल. त्याचबरोबर राज्यामध्ये इतर ज्या अशा जागा आहेत दरड प्रवण क्षेत्र जे आहे या आयडेंटिफाय करून त्याला तात्काळ तिथल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचा निर्णय सरकारने घेतला. काही ठिकाणचे लोक हलवलेत, परंतु काही ठिकाणचे लोक दुर्दैवाने तिथेच राहण्याचा आग्रह धरतात. परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये धोकादायक लँडस्लाइडिंग जेव्हा होतं तेव्हा लोकांचं जीव जीवितहानी होऊ नये यासाठी सरकार सगळ्या उपाययोजना करणार. सर, महाराष्ट्रात शेकडो गावं दरडग्रस्त अशी आहेत, पंतप्रधानांनी नेमकं याबद्दल काही मदतीचं आश्वासन दिलंय का? बिलकुल, त्यांनी सांगितलं जे जे राज्य सरकार लोकांसाठी जनतेसाठी निर्णय घेईल त्याच्याबरोबर केंद्र सरकार पूर्ण ताकदीने उभं राहील. ही कौटुंबिक भेट होती, तुम्ही देखील सर्वसामान्य कुटुंबातून येतात, तुमचे वडील सोबत होते, एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती, त्यांनी जर कधी स्वप्नातही पाहिलं असेल आपला मुलगा मुख्यमंत्री होईल आणि पंतप्रधानाला भेटेल एकदम सर्वसामान्य भेट, त्यांच्या काय भावना होत्या? बिलकुल, त्यांना समाधान आनंद होता चेहऱ्यावर आणि प्रधानमंत्री महोदयांना भेटायचं म्हणून तर सगळ्यांची इच्छा असते आणि ती भेट झाली याचा विशेष आनंद माझ्या वडिलांना. चार पिढ्या एकत्र त्यांना बिलकुल नातवाबरोबर पण खूप त्यांनी गप्पा मारल्या, खेळ त्याच्याबरोबर पण खेळण्याचा योग आला. फार समाधान आहे आणि चारी आमच्या पिढ्या ज्या आहेत त्यांना एकत्र भेटता आलं हा विशेष आनंद आहे. मला असं वाटलं एक ती कमी होती, शेवटी आई हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक जिव्हाळ्याचा आणि इमोशनल विषय आहे. दुर्दैवाने ती नाही आहे, पण तिच्या आशीर्वादाने बरंचसं काही, त्या आशीर्वाद तिचा पाठीशी आहे.